प्रमाणित मापन मुलांनो आता आपण एक एक प्रयोग करूया हा पहा हा एक सुतळीचा गुंडा आहे रोन ही घे कैची आणि यातील एक हात सुतळी तुझ्या हाताने मोज आणि कापून मला दे कापलीज छान आता रेश्मा तू ये तू पण एक हात सुतळी तुझ्या हाताने मोज आणि कापून मला दे आता कोमल तू ये तू पण एक हात सुतळी मोज आणि कापून मला दे छान आता सगळ्यांच्या सुतळी आपण मोजून पाहूया त्या समान आहेत की नाहीत हे पहा काय दिसते तुम्हाला बाई या तीनही सुतळी वेगवेगळ्या लांबीच्या आहेत त्या समान नाही आहेत बरोबर आता राकेश तू ये इकडे आणि या बाकाची लांबी तुझ्या हाताच्या भीतीने मोजून सांग एकूण किती भीती झाल्या बाई माझ्या एकूण सात भीती झाल्या बरस आईली आता तू मोज सांग तुझ्या किती भीती झाल्या माझ्या सात पूर्ण आणि अर्धी विच झाली पाहिलं या बाकाचे माप तेच आहे पण आपण ते हाताच्या भीतीने मोजल्याने आपल्याला निश्चित कळले नाही प्रत्येकाच्या हाताचे किंवा भीतीचे माप हे भी कमी जास्त असते त्यामुळेच सुतळीची लांबी ही प्रत्येकाची वेगवेगळी आली अशा प्रकारे आपण अंदाजे मापन करणे योग्य नाही एखाद्या वस्तूचे व पदार्थाचे मोजमाप सर्वत्र सारखे व समान असणे आवश्यक असते त्यासाठी प्रमाणित मापांची आवश्यकता असते प्रमाणित एकके वापरून केलेले मापन अचूक असते अचूक मापन करताना निरनिराळ्या राशींचे मोजमाप त्या राशीसाठी सुनिश्चित केलेल्या एककामध्येच करतात उदाहरणार्थ लांबी ही मीटर या एककात मोजली जाते त्यासाठी एक मीटर हे प्रमाण मानले आहे तसेच वजन हे किलोग्रॅम व ग्रॅम या एककात मोजले जाते आणि त्यासाठी एक किलोग्रॅम हे प्रमाण मानले आहे आता सांगा बरं दूध रॉकेल यासारखे द्रवपदार्थ कोणत्या एककात मोजले जातात बाय बरोबर प्रचलित मापन पद्धती मुलांना विविध पदार्थ मापण्यासाठी विशिष्ट एककांचा वापर केला जातो मापन करण्याच्या दोन प्रचलित पद्धती आहेत एमकेएस पद्धती आणि सीजीएस पद्धती यांची आपण थोडक्यात माहिती करून घेऊ एमकेएस पद्धती या मापन पद्धतीत लांबी मीटरमध्ये वस्तुमान किलोग्रॅममध्ये व काळ सेकंदात मोजतात म्हणजेच एम मीटर के किलोग्रॅम आणि एस सेकंड सीजीएस पद्धती या मापन पद्धतीत लांबी सेंटीमीटरमध्ये वस्तुमान ग्रॅममध्ये व काळ सेकंदात मोजतात म्हणजेच सी सेंटीमीटर जी ग्रॅम आणि एस सेकंड मुलांनो जर तुम्हाला तुमच्या वहीचे क्षेत्रफळ काढायचे असेल तर ते कसे काढाल वहीची लांबी आणि रुंदी मोजून गुणाकार करू आणि क्षेत्रफळ काढू बरोबर म्हणजेच क्षेत्रफळ काढण्यासाठी लांबी आणि रुंदी या दोन राशींचा उपयोग केला जातो अशा प्रकारे भौतिक राशी अनेक असून त्यापैकी बहुतेक राशी एकमेकांशी निगडीत असतात जसे चाल ही राशी अंतर आणि काळ या राशींचे गुणोत्तर आहे एमकेएस व सीजीएस मापन पद्धतींमध्ये लांबी वस्तुमान व काळ या राशी आधारभूत मानण्यात येतात पुढील तक्ता पहा भौतिक राशी वस्तुमान एमकेएस पद्धती किलोग्रॅम सीजीएस पद्धती ग्रॅम भौतिक राशी लांबी एमकेस पद्धती मीटर सीज पद्धती सेंटीमीटर भौतिक राशी वेळ एमकेस पद्धती सेकंद भौतिक राशी चाल अंतर भागिले वेळ एमकेस पद्धती मीटर भागिले सेकंद सीजस पद्धती सेंटीमीटर भागिले सेकंद